मार ना इथे एक मिनिट मारो 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 चलो 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 जोरात सर्वांनी सुरुवात करा ना तीन महिन्यानंतर राज्य में पहली बार हमारा व्यायामशाला बंद हो रहा है आज तक कभी नहीं हुआ भाई पिछले 30 साल के हिस्टोरी में प्रशासनाने जो निर्णय घेतलाय व्यायामशाळा बंद करण्याचा सलग 3 महिने हा निर्णय कोणालाही विश्वासात न घेता किंवा कोणालाही न सांगता गेलेला आहे. त्या खेळाडूने आता तुम्ही बघत असाल की खेळाडू आता रस्त्यावर आलेला आहे. 3 महिने निवडणुकीचा जो पिरियड आहे त्या पिरियडमध्ये जर तुम्ही बंद ठेवलं तर आमचं पूर्ण सहकार्य असेल. आम्ही एक जागृत नागरिक असल्यामुळे आमचं कोणालाही म्हणणं नाही आहे की आम्हाला विरोध आहे. आम्ही निश्चित त्यांचा पाठिंबा आहे पण 3 महिने करणं हे कितपत योग्य आहे. आणि जर 3 महिने तुम्ही करताय तर ज्यांनी फी भरली आहे जे लाईफ मेंबर आहेत किंवा कोणी वर्षभराचे दिलेले तर त्याचा कॉम्पेन्सेट त्याचा परतावा दिला जाणार आहे की नाही. आणि जर नसेल दिला जाणार आहे तर एक सार्वजनिक आपण म्हणतो की लोकशाही न्याय चाललेलं आहे त्याच्यात सर्वांना न्याय मिळतो आहे का नाही. आणि जर तुम्ही करणार नसाल तर तुम्ही परत ही जी तुम्हाला एक पायंडा पाडला आहे तुम्ही जो पायंडा 3 महिने आत्ता पडला आहे परत विधानसभेला पडेल पुढल्या वेळेस महापालिका पडेल. वर्षातनं जर 6 महिने व्यायामशाळा बंद राहिली तर सर्व खेळाडूंनी डोंबिवलीकर स्मार्ट सिटी म्हटले जाते त्या सर्व नागरिकांनी जायचं कुठे. Oh, 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 9 10 11 12 13